नमस्कार मैत्रिणींनो, आरुषी केक अँड रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. रेमेडी फॉर हेअर ग्रोथ फास्ट. आपले केस कमरेपर्यंत लांब असावेत अशी सर्व स्त्रियांची इच्छा असते. यासाठी त्यांना जाणून किती उपाय ट्राय करत असतात, पण जर तुम्ही काही घरगुती उपाय नियमितपणे फॉलो केले तर तुम्हाला जबरदस्त फायदे पाहायला मिळू शकतात. आम्ही तुम्हाला सांगू की हे घरगुती उपाय, होम रेमेडीज तुम्ही सतत वापरत असाल तर तुम्हाला लवकरच फायदा होऊ शकतो. आपले केससुद्धा लांबसडक व घनदाट असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. लांबसडक केस हे आपला लुकसुद्धा अजून भन्नाट करतात. तुम्हालासुद्धा वाटत असेल की तुमचे केससुद्धा कमरेपर्यंत लांब हवेत आणि त्यासाठी तुम्ही अनेक उपायसुद्धा ट्राय करून पाहिले असतील, पण जो उपाय दुसऱ्यांसाठी उपयोगी पडला तोच तुम्हालासुद्धा उपयोगी पडेल असे नाही. कारण प्रत्येकाच्या केसांची जडणघडण वेगळी असते, त्यामुळे उपायाचा परिणामसुद्धा वेगळा होणारच. पण निराश होऊ नका. जरी आजवर कोणताही उपाय तुमच्या केसांसाठी रामबाण ठरला नसेल, तरी आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे सहसा फार कुणाला माहीत नाही. हे उपाय तुमच्या केसांसाठी नक्कीच प्रभावी ठरू शकतात. नंबर एक, हेअर ग्रोथ. एक महिन्यात कमरेपेक्षाही लांब व घनदाट होतील केस. टक्कल पडलेल्या जागीही येतील. फक्त हे करा घरगुती उपाय. नंबर दोन, तिळाचे तेल सोबत त्यात मेथी दाणे मिक्स करून वापरल्याने केसांना मोठे पोषक मिळते. केसाला हे लावावे हे आपण जाणून घेऊया. सर्वात आधी मेथी दाणे ड्राय रोस्ट करून घ्या आणि मग त्याची पावडर बनवा. आपल्या केसांच्या लांबीनुसार एका भांड्यात मेथी पावडर घ्या आणि त्यात एक चमचा तिळाचे तेल मिक्स करा. नंबर तीन, लक्षात ठेवा की तुम्हाला तेल खूप जास्त टाकायचे नाही आहे. कारण तुम्हाला केवळ आपल्या टाळूला एक्सफोलिएट करायचे आहे. काही वेळ एक्सफोलिएट करून झाल्यावर अर्धा तास असेच सोडून द्या आणि मग हेअर वॉश करा. नंबर चार, पांढरे केस होतील काळेभोर व चमकदार. एक रुपयाही न खर्च करता घरच्या घरी बनवा हा नॅचरल उपाय. नंबर पाच, आपल्या रोजच्या वापरातला कांदासुद्धा केसांसाठी फायदेशीर आहे. बरं का, कांद्याचा रस हा केसांवर एखाद्या जादूसारखा काम करतो. म्हणून अनेक लोक आपल्या हेअर रुटीनमध्ये त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात. नंबर सहा, तुम्हाला जर मोठे केस हवे असतील तर कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. तुम्ही तुमच्या हेअर मास्कमध्ये किंवा हेअर ऑइलमध्ये सुद्धा मिक्स करून अप्लाय करू शकता. बदाम तेल, कांद्याची पेस्ट, व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून हेअर पॅक बनवा आणि मग केसांवर लावा. 45 मिनिटांनी केस धुवून द्या. नंबर सात, रेमेडीज फॉर हेअर ग्रोथ. एक महिना 4 ते 6 इंचाचे लांब सडक व घनदाट होतील केस. यासाठी नंतरही गळणार नाहीत, करा हे उपाय. नंबर आठ, हा उपाय फार कमी लोकांना ठाऊक आहे, पण हा उपाय खूप जास्त प्रभावी ठरू शकतो. जर तुमच्याकडे हेअर पॅक लावण्यासाठी वेळ नसेल तर तुळशीच्या पाण्याचा वापर करा. यासाठी एका भांड्यात 3 ग्लास पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवून द्या. नंबर चार, आता या तुळशीचे 20 ते 25 पाने मिक्स करा. पाणी चांगले उकळून घ्या जेणेकरून त्यातील रस पाण्यात मिक्स होईल. आता जेव्हा हे उकळेल तेव्हा थंड होण्यासाठी सोडून द्या.
नंबर 10, आता शॅम्पू केल्यावर या पाण्याने आपले केस स्वच्छ धुवून घ्या. यावेळी बोटांनी स्काल्पला मसाज देखील करा, यामुळे तुम्हाला खूप फायदा दिसून येईल. नंबर 11, केस गळतीवर नारळाच्या दुधाचा वापर मुली अनेकदा हेअर मास्कसाठी करतात, मात्र हेअर मास्क सोबत इतरही अनेक घटक वापरावे लागतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नारळाच्या दुधात ऑलिव्ह ऑइल मिसळून टाळूची मॉलिश करा. नंबर 12, उरलेले मिश्रण केसांना लावा, यामुळे केस रेशमी आणि चमकदार दिसतील.